पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि रायगड जिल्हा कुस्ती असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने कामोठ्यात शनिवारी माननीय श्री परेश ठाकूर केसरी 2024 भव्य कुस्त्यांचे जंगी सामने रंगले. या आखाड्यात नेपाळमधील पैलवान देवा थापा आणि हिमाचल प्रदेशमधील पैलवान नवीन चौहान यांची बिग शो मॅच आकर्षण ठरली. यामध्ये देवा थापा याने नवीन चौहानला चितपट करून बाजी मारली. या स्पर्धेचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे सचिव हिंद केसरी पैलवान योगेश दोडके यांच्या हस्ते झाले. यावेळी पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर, कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे, तसेच भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, शहर अध्यक्ष अनिल भगत, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, उपाध्यक्ष के म्हात्रे, कामोठे शहर अध्यक्ष रवींद्र जोशी, कळंबोली अध्यक्ष रविनाथ पाटील, कुस्ती असोसिएशनचे अध्यक्ष बळीराम पाटील, भाजपचे तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस राजेंद्र पाटील, माजी नगरसेवक दिलीप पाटील, डॉक्टर अरुणकुमार भगत, विजय चिपळेकर, विकास घरत, तेजस कांडपिळे, गोपीनाथ भगत, माजी नगरसेविका हेमलत्ता गोवारी, शिला भगत, कुसुम म्हात्रे, अरुणा भगत, पुष्पा कुत्तरवडे, युवा नेते हॅप्पी सिंग, ओबीसी सेलचे जिल्हा अध्यक्ष राजेश गायकर यांच्यासह इतर पदाधिकारी, तालुका कुस्तीगीर असोसिएशनचे सदस्य आणि मोठ्या संख्येने कुस्तीप्रेमी उपस्थित होते. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर म्हणाले की कुस्तीगीर पैलवान नुसता ताकदवान असून चालत नाही, तर त्याच्याबरोबर अंगात चपळता असली पाहिजे. डावपेच टाकण्याची पद्धतही महत्त्वाची असते. यातून खऱ्या अर्थाने आपले जीवन घडविण्याचे काम कुस्तीगीरांमधून होत आहे. यांनी पुढे म्हटलं आहे की काही वर्षापूर्वी येथे मोठ्या मोठ्या कुस्त्यांचे सामने भरविले जात होते. कोरोनानंतर ते बंद झाले. परेश ठाकूर हे खेळामध्ये नेहमीच रस घेत असतात, त्यामुळे त्यांनी कुस्तीला प्रोत्साहन देण्यासाठी आपल्या वाढदिवसाच्या दिवशी कुस्तीचे सामने आयोजित करण्याचा निर्णय घेतला. यातून कुस्तीपटूंना अपेक्षेपेक्षा जास्त प्रोत्साहन मिळालेले दिसत आहे. हिंद केसरी योगेश दोडके हे राज्य कुस्ती असोसिएशनचे सचिव आहेत. त्यांनी परेश ठाकूर यांची आज रायगड जिल्हा कुस्ती असोसिएशनच्या अध्यक्ष म्हणून निवड जाहीर केली. त्यामुळे मला खात्री आहे की आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली परेश ठाकूर आपल्या जिल्ह्यात कुस्तीला चालना देतील. पनवेल तालुक्यात कुस्तीचा आखाडा होणे गरजेचे आहे. गवाण ग्रामपंचायतीत आम्ही सिडकोकडे 20,000 मीटरचा प्लॉट मागितला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यात येणार आहे. त्याच्या बाजूला 1 एकर जागा कुस्तीचा आखाडा बनविण्यासाठी घेण्याचा आमचा मानस आहे. सिडकोच्या परवानगीसाठी वेळ लागेल, पण मनामध्ये आले त्यामुळे ते पूर्ण केलं जाईल, असे सांगून लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी परेश ठाकूर यांच्यावरील प्रेमामुळे उपस्थित राहिलेल्या सगळ्यांचे आभार मानून भावी काळात कुस्तीगीरांनी स्पर्धेत अधिक जोमाने भाग घ्यावा असे आवाहन केले व परेश ठाकूर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. आमदार निरंजन डावखरे यांनी परेश ठाकूर यांनी वाढदिवसानिमित्त मातीतील कुस्ती आयोजित केल्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन केले. ते म्हणाले, आपल्या मातीबरोबर जोडून ठेवण्यासाठी या पद्धतीचे खेळ आवश्यक आहे. हल्ली आपण पाहतो की कबड्डी कुस्ती मॅटवरच खेळ जास्त होतात, अशा वेळी मातीतील कुस्तीचा खऱ्या अर्थाने आनंद आपल्या इथे पाहायला मिळत आहे. यातूनच परेश ठाकूर यांची नाळ येथील मातीशी जुळल्याचे दिसून येते. नेपाळमधील पैलवान देवा थापा यांनी म्हटलं की परेश ठाकूर यांना जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा. मी अनेक ठिकाणी गेलो, पण पनवेलकरांसारखे प्रेम मला कोठेच मिळाले नाही. मला आपण बोलविल्याबद्दल धन्यवाद. गिरवले येथील पैलवान प्रतीक हातमोडे यांनी सांगितले की या सामन्यांचे आयोजन चांगले आहे, विशेष म्हणजे बक्षिसाची रक्कमही चांगली आहे. कुस्तीत वन मॅन शो असतो. मनापासून आवड असेल तरच या खेळात येणे चांगले, कारण यामध्ये खाणे पिणे व्यवस्थित लागते. पनवेल भागात आखाडा तयार झाला तर निश्चितच त्याचा फायदा आमच्यासारख्या कुस्तीपटूंना होईल. आज या कुस्तीच्या सामन्यांच्या जी प्रचंड गर्दी इथे दबवलेली आहे,
याचं कारण आहे की आपल्या देशातील भारतातील आणि नेपाळमधील प्रसिद्ध असे कुस्तीपटू इथं हजर आहेत आणि त्याच्यामधून खरं तर अपेक्षेपेक्षा जास्त प्रोत्साहन इथं या कुस्तीला मिळालेलं आहे. खरं तर परेश ठाकूर हे खेळामध्ये अतिशय चांगला इंटरेस्ट घेत असतात. जे रामशेठ ठाकूर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे त्याचं ते मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. महापालिकेमध्ये सुद्धा कुस्त्यांच्या करत असतात आणि आज हे त्यांना कुस्तीगिरांची भाग घेणाऱ्यांची आणि कुस्ती खेळाचे चाहते असलेले सर्व आपणा सर्वांची प्रचंड गर्दी पाहिल्यानं मला वाटते काही वर्षापूर्वी इथं सामने मोठ होते, सामने भरवले जात होते. गेल्या 8-10 वर्षात कडूंच्यापासून तेव्हा त्याच्या अगोदरपासून थोडंसं पण हे बंद झालं होतं. याच्या पुढल्या काळी मात्र तुम्हाला मी आश्वासन देईन. आपले हे आता पहलवान योगेश दोडके हे हिंद केसरी आहेत. आता हिंद केसरी म्हटल्यानंतर मला कल्पना आहे त्यांच्या नावानं मोठ्या याच्यामध्ये प्रमाणामध्ये सर्वांनी आल्यानंतरचं अभिनंदन करूया. आणि ते महाराष्ट्र कुस्ती असोसिएशनचे पदाधिकारी आहेत आणि श्रीयुत परेश ठाकूर यांना या खेळामध्ये भरपूर आवड आहे. त्यांनी आता बॅडमिंटनच्या स्पर्धा भरवल्या, 3 दिवस चालल्या होत्या. विविध प्रकारचे खेळ खेळले जातात आणि त्याच्यामध्ये त्यांना आता रायगड जिल्हा कुस्ती असोसिएशनचे अध्यक्षसुद्धा परेश ठाकूर यांची निवड त्यांनी जाहीर केलेली आहे. आणि त्याच्यामुळं कुस्तीच्या दृष्टीनं एक जे कुस्तीपटू आहेत पनवेल तालुक्यात कुस्तीपटू आहेत, फक्त आता मधल्या कालावधीमध्ये त्यांना प्रोत्साहन जास्त मिळालेलं नाही. मला खात्री आहे आमदार प्रशांत ठाकूरांच्या नेतृत्वाखाली परेश ठाकूर या खेळाला चांगलं प्राधान्य देतील. नुकताच मला विचारलं की पनवेल तालुक्यामध्ये चांगला आखाडा इथं होणं गरजेचं आहे. गव्हाण ग्रामपंचायतीकडं शिडकोकडं आम्ही जवळजवळ 20,000 मीटर म्हणजे 5 एकरचा प्लॉट हा गव्हाणमध्ये मागितलेला आहे. शिवछत्रपती पुतळा होणार त्याच्या बाजूला त्यातला काही भाग एखादी एकर जागा जवळजवळ या कुस्तीकरता साधारणतः आखाडा बनवण्याकरता करण्यात आमचा मानस आहे. शिडकोच्या परवानग्या वगैरे यायला लागतील, इकडे जाईल वर्षभर जास्तही का जाऊ शकतो, पण आता मनामध्ये आलेलं आहे. आणि कुस्ती हा त्यातलाच अनेक खेळ आपण खेळतोय, खेळवले जातात, पण त्यालाहीसुद्धा तिथं प्राधान्य दिलं जाईल. बऱ्याचशा लोकांची मागणी आहे. मी पहिल्यांदा आलेल्या सर्व मान्यवरांचं, कुस्तीगिरांचं आणि त्यानिमित्तानं प्रचंड गर्दी केलेल्या आपला कुस्तीच्या प्रेक्षकांचं आवडतं खेळ असल्यानंतर या सर्वांचं मनापासून तुमचं अभिनंदन करतो की तुमचं प्रचंड असे प्रेम परेश ठाकूर आणि त्याचबरोबर कुस्तीवरती दाखवलं त्याबद्दल तुमचं अभिनंदन करतो. आज पनवेलच्या या पावनभूमीमध्ये माननीय परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल केसरी हे मातीतल्या कुस्तीचा खेळ या इकडे आयोजित केल्याबद्दल मी सर्वात प्रथम तर आयोजकांचं मनापासून अभिनंदन व्यक्त करतो. कारण आपल्या मातीबरोबर आपलं नातं जोडून ठेवण्यासाठी या पद्धतीतले खेळ खरं तर आपण आता बघतोय की मॅटवरतीच खेळ जास्त होतात, ते कबड्डी असो किंवा कुस्ती असो, पण मातीमधली कुस्ती याचा खऱ्या अर्थाने आनंद आज आपल्याला या इकडे खेळायला भेटतो आहे. आणि परिषदेच्या माध्यमाने निश्चितपणे मगाशी निवेदकांनी सांगत असताना वेगवेगळे दिवाळी पहाट असेल किंवा आपल्या संस्कृतीशी आपली नाळ जोडून ठेवण्याचे अनेक उपक्रम हे त्यांच्या माध्यमाने घेतलेत, हेच खऱ्या अर्थाने त्यांच्यामध्ये असलेला विचारांचा वारसा आणि विचारांची प्रकल्पता निश्चितपणे दिसून येते. मग प्रशांत शेठ ठाकूर असो, परेश शेठजी असो, यांच्या माध्यमाने आज पनवेलला खऱ्या अर्थाने राज्याच्या माध्यमाने असेल किंवा केंद्राच्या माध्यमाने असेल विकास करण्याचा काम हा सातत्याने सुरू असतो. आणि एका बाजूला टोलेजंग इमारती जरी उभ्या राहत असतील तरी माणसाला जोडणारी माणुसकी आणि माणसाला मातीशी जोडून देणारे खेळ हे सातत्याने या इकडे घेतले जातात आपण बघतोय. मी पुन्हा एकदा परेश शेठना मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांच्या भावी वाटचालीसाठी त्यांना देवाच्या प्रार्थना करतो की सुख समृद्धी आणि भरभराटी ही
येऊ दे, धन्यवाद, जय। हॅलो, सबसे पहिले तो यहाँ जितना भी जनता आया मेरे तरफ से प्यार भरा नमस्कार, और हमारा राम से ठाकुर जी और हमारे प्रसन्न दादा ठाकुर जी और हमारे परेश जी ठाकुर साहब, आपका जन्मदिन के लिए बहुत बहुत शुभकामनाएं तरफ से। और इस आपके जन्मदिन के शुभ अवसर पर इतना बड़ा दंगल करवाया आपने, हमें बुलाया, बहुत बहुत धन्यवाद। और यहाँ का जितना जनता है, मैं बहुत जगह तरह तरह की जगह में कुश्ती लड़ने गया, लेकिन जो प्यार मुझे यहाँ का जनता ने दिया, इतना प्यार मुझे कहीं भी नहीं मिला। और आप लोगों को भी धन्यवाद। जय हिंद, जय भारत।